मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे। मात्र तरी सुद्धा पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे। मुंबईमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलाय। नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरीही मुंबईमध्ये मरीन ड्राइव्ह असो किंवा गेटवे ऑफ इंडिया परिसर असो इथे पर्यटकांची आणि नागरिकांची पावसाचा आनंद लुटताना गर्दी होताना पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी, पाहूयात। मुंबईसह राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो व ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। आपण पाहू शकतो आपण सध्या गेट ऑफ इंडिया परिसरामध्ये आपल्यासोबत काही नागरिक आहेत। नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर सुद्धा नागरिक इथे पावसाची मजा घेण्यासाठी आले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल बाबा? हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे? काही नाही, आमच्या थोडा गावाकडे पाऊस नाही, निवळच पेरण्या कोरड्या झाल्यात, म्हणून मुंबईला आम्ही थोडं इथल्या पाण्यासाठी गेट ऑफ इंडियाकडे आले आहोत आणि अति आनंद वाटत आहे। येलो अलर्ट जरी असला तरी अति आनंद आम्ही घेत आहोत। काळजी आम्ही सर्व काळजी घेऊन आलो आहे तिथे पाहण्यासाठी। तरी आम्ही इकडे नांदेड जिल्ह्यामधून उमरी तालुक्यामधून आलो आहे। तरी इथं आनंद पाऊस बघून आम्हाला भरपूर आनंद वाटत आहे। तर आमच्याकडे पाऊस नसल्यामुळे इथं पावसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आलो आहे। आपण वसमत इथून आलेलो आहे आम्ही। पाऊस जरी जास्त असला तरी इथे येलो ऑरेंज अलर्ट असताना सुद्धा आम्ही व्यवस्थित काळजी घेऊन इथे मुंबई फिरत आहे। आपण काय सांगा? काही नाही, चांगलं वाटायला, मुंबईला येऊन जरा नवीन वेगळं काहीतरी वाटत आहे, तेच आनंद घ्यायला आलो होतो मी। नक्कीच आपण यांच्याशी बातचीत केला असता यांच्या गावी पाऊस नसल्यामुळे हे मुंबईतील पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईत दाखल झालेले। अनिल सावरे, जय महाशिणूज, मुंबई।